आताच हाती आलेल्या बातमीनुसार बीड, नांदेड, औरंगाबाद शहरामधील शेतकऱ्यांची आत्महत्या. बीड शहरामधील शेतकरी किसन काळे याने आपल्या शेतातील कांद्याचे पीक घेतले होते. ऐनवेळी कांद्याचे दर घसरल्यामुळे कांदा 1 रुपये किलोने द्यावा लागला. कांद्यावरील झालेला खर्चही निघाल्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन किसन काळे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी, मुलगा व आई आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकास 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. हिरीबिळी झाली का काय? अगं शेतकऱ्याचं काळे झाले वेळ मोठा असत. तुला काय वाटलं असल्या छोट्या मोठ्या गोष्टी मी काय करीन? थट्टीवाल्यांना काही कामच नसतं. ती त्यांचं काम करत्या, आपण आपलं काम करायचं. भाकर आणली का? अयो भाकरी भाकरी तव याव आणि पोरदारत आहे भया. अरे थांब बस, कुठं चालले? अग ही धरणी माय ठीक आहे. तुम्ही काळी आहे माझं बकस्त तुमच्यासाठी जागायचं. नास्ता कसला बी विचार मनात आणू नको. Thank you.
ए दादे काय रोहित चाललंय घराकडे? रानात काय राहिलं का नाही? बाकी काय नाही, शेती मात्र आहे, करू काहीतरी। आणि भांडवल लेका? तुला तर आता सोसायटी पण मिळायची नाही बघ। भांडवलासाठी येणार होतो तुमच्याकडेच, म्हणलं थंडी पण पडली, रानं उपशाव आल्या, अगं हो टाकाव हटून खायला चार पोताडी। त्याका दादे लस सुडली का रे तू? पहिलं मीठ वागू दे, उसन केलं मिठाच। अरे उसावा असं किती जणांचं वजन उतरवणार आहेस? जाऊ दे त्याला, नाही तर त्याचं वजन बसल मानत। संध्याकाळ येतो भाऊ तुमच्याकडं। अरे नकोय बाबा, ए डोकेल ताप जा। दिवाळीचा बाजार अजून शिल्लक आणि बाजारात जाते की मी बाकीचे खर्च घरचं टेन्शन नाही। थंडी पडायला लागली, गहू पेराव म्हणतो, असं पाण्यात गेलं गहू टाकलं तर घरच धान्य होईल, घरच धान्य झालं कांदा चटणी बरं खाता येईल। हा मग करू की कस मसाला बी औषध काय पण टाकावं लागलं। हे काय म्हणते भाऊकडनं घ्या की उसण उसाचं दिलं तर? अगं भाऊ दिलं खालच्या एका डोळा आहे। नाही तुम्ही आपले उगाच काळजी विचार करा, बोलून तर बघा की जाऊन तरी येतो जुळवी काय झाली येतो भाऊ जाऊन। राजू पाण्यान रे, मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्यायला। हा त्या एकराचा कागदच झाला पाहिजे होते। हो परत काय फोन करायला लावून आला येऊ का? हा हा चालेल चालेल। हा बस की दादा, दादा पाणी घे थोड, दोस्त आहेत लगा। करेक्ट टायमिंग लागलास बघ दादा, आताच्या आता टायमिंग लागला। ए राजू छान दोस्तासाठी। हो भाऊ नको भाऊ म्हणा आमच्या एवढी भाऊ मदत करा। लेका दादे तुझ्याकडे किती पैसे झाल्यात हे तुला माहितीये? अरे व्याज आणि मुद्दत पकडली ना तर लाखाच्या घरात आकडा जाईल बघ। समजत येतो की एवढे भाऊ नाही म्हणणार दादा? नाही म्हणत नाही रे मी। एक काम कर तू, तुझा एक राय ना खालचा, तू नाव नशी कर ना माझ्या, म्हणजे काय होईल तुझं मुद्दल बी फिटल, व्याज बी फिटल आणि चार पैसे तुला उपयोगी पडते खोडव्यासाठी। काय म्हणतो बोल? की बघ भाऊ तुझं माझ्याकडे पैसे म्हणून काय तुझं ऐकून घेणार नाही, ती आहे माझी अस। बर मला सांग दादा आम्ही तुला का पैसे द्यावं? व्याज देतो की बर नाही जमणार लागू पैसे द्यायला। आणि हा खोडवा गेला ना एका रुपयाला बँक मध्ये येणार नाही दादा, मीच ठेवणार नाही। हे जे काय कसा घोडा लावायचा ना ते मला चांगलं माहिती आहे।
लय ताप दिलाय पैशावर. काय सांगितलं लक्षात आहे का नाही तुमच्या? कशाला सारखं सारखं फोन करायला होतो? करून टाका की मग तेवढं.